बोल रही थी बॉम्बे में ठीक है, बॉम्बे में चलेगा ऐसा नाइट शिफ्ट, लेकिन दूसरे सिटी दिल्ली और यू नो नॉर्थर्न सिटीज़ में तो बहुत अनसेफ हो सकता है गर्ल्स के लिए। और ऑफिस में ज़्यादा सिक्योरिटी रहना चाहिए, क्योंकि लड़की लड़के एक साथ काम करने वाले हैं, तो एटलीस्ट पेरेंट्स को तो चिंता होगा, तो इसलिए ज़्यादा सिक्योरिटी रहना चाहिए। और काफ़ी सीनियर्स भी रहना चाहिए ऑफिस में, सिर्फ यू नो कॉलेज स्टूडेंट्स या कॉलेज पास आउट्स नहीं होने चाहिए। जायची असेल तर त्यांनी संपूर्ण अकॉमडेशनचा पण काहीतरी आसपास जबाबदारी घेतली पाहिजे, ए सेफली त्यांना घरी पोहोचवणं किंवा तिथून आणणं वगैरे ते तर केलंच पाहिजे, आणि हेल्थची पण काळजी घेतली पाहिजे। नुसतं नाईट शिफ्ट करणं, कधी दिवसा येणं कधी रात्र येणं असं नाही व्हायला पाहिजे, कन्सिस्टंट राहिलं पाहिजे। जे जे ॲडजस्ट करू शकतात ते लोकं जाऊ शकतात, ज्यांना नाही होते म्हणजे ते लोकं सांगू शकतात ना की मला नाही जायचं। There is no issues with ladies not working at night. I think if a man can work, a woman can work definitely. No, that is a family call, no? How she wants to handle that. I mean, farak padega in the family life. Je kai tena paije ahe, manje ha pick up and dropping them back to the houses. Pan saglech lagna zalele vagere asel tar tena khup tras honar ahe. Saglech understanding nastat, tar mala vatat nahi asa kai rule kadli tar changle hoil. आम्हाला वाटतं नाईट शिफ्ट कंपल्सरी करायला नको, ऑप्शन द्यायला पाहिजे। त्यांनी प्रत्येक स्त्रीला चूज करायला सांगितलं पाहिजे की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही करा नाईट शिफ्ट। आणि मला असं वाटतं की मुलं मोठी असतील तर त्या स्त्रियांना कदाचित बरोबर आहे की त्यांनी नाईट शिफ्ट करावी, पण ज्यांची छोटी मुलं आहेत त्यांना हे फार त्रासदायक ठरणार आहे। आणि लहान मुलांसाठी त्यांच्या इमोशनल डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो म्हणजे भावनिक वाढ आपण म्हणू शकू, त्याच्याकरता आईचं असणं अस्तित्व हे फार महत्त्वाचं असतं। कुठलीही छोटी मुलं झोपेतून जेव्हा पहिल्यांदा जागी होतात, एस्पेशली रात्री आपण म्हणतो, तेव्हा पहिली गोष्ट ते म्हणतात आई कुठे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा लहान मुलांसाठी तरी आईचं घरात असणं हे जास्त महत्त्वाचं आहे।